केरळमध्ये अनेक भागांमधील पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत राज्यात 104 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अद्यापही 36 जण बेपत्ता आहेत. मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात दरड कोसळून 2 गावं जोडली गेली, तर या दोन्ही ठिकाणी शोधकार्य सुरू आहे, तर यात काही जण जिवंत गाडले गेल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.